नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील एक अभद्र युतीने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या नावाखाली महावसुलीच्या माध्यमातून माननीय उद्धव ठाकरे सरकार आज रोजी अडचणीत आलेलं आहे। या अडचणीत खऱ्या अर्थाने वाढ झाली ती माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांच्या माध्यमातून। ही अडचण काही तुमची माझी नाही आहे। या महाराष्ट्रातल्या 12.5 करोड़ जनतेच्या समोर 105 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कौल देऊन सरकार बनवण्याची संधी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला दिली होती, तरी सुद्धा अत्यंत चालाखीने अत्यंत अभद्र युतीने एका डावपेचाच्या माध्यमातून या साधू संतांच्या राज्यामध्ये एक महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी सरकार बनवलं। खरं बनवल्यानंतर यामध्ये चिटफंड सुरू झाला। तो चिटफंड काही छोटा मोठा नव्हता, अत्यंत भयानक होता की त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही। अशा पद्धतीनं राष्ट्रवादीचे गृहमंत्री उद्धव ठाकरेच्या सरकारमधले मंत्री गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। वाझे प्रकरणामध्ये अत्यंत अडचणीत सापडल्यानंतर भयभीत होऊन ते वेगवेगळ्या पद्धतीनं स्थलांतरित झाले, त्यांची शोधमोहीम सुरू झाली। त्या शोधमोहीममध्ये कुठेही ते सापडायला तयार नव्हते, परंतु योगायोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा निर्माण केलेला आहे। या कायद्याच्या चौकटीमध्ये कोणीही कशाही पद्धतीनं चालाखी केला तर तो कधीही बाहेर जाऊ शकत नाही। अशाच पद्धतीचा हा कायदा आमच्या बापांनी तयार केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही ती ताकद, ही संसदीय घटनेची जी काही मूलभूत हक्काची जी काही चळवळ या संसदीय कायद्यामध्ये समर्पित केली आणि त्याचा झटका या अभद्र युतीमधल्या उद्धव ठाकरे सरकारनं या ठिकाणी अनिल देशमुखाच्या माध्यमातून पहिल्यांदा तो भोगावा लागला। आता हा भोगता भोगता अनिल देशमुख सापडेल न सापडेल ही नौटंकी या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना अखेरकार ते सापडले। ते सापडले कशामुळं? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यामुळं। हा कायदाच एवढा मजबूत आहे की त्या कायद्याला तुम्ही कितीही पद्धतीनं कशाही पद्धतीनं पळवाटा करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही पळू शकणार नाही। ही वास्तव परिस्थिती लक्षात आल्यानंतर माननीय माजी गृहमंत्री पळून फिरत असलेले अनिल देशमुख साहेब पुन्हा एकदा ईडीच्या समोर नतमस्तक झाले। आणि हे नतमस्तक झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र पाहतोय की हे महावसुली सरकारमध्ये 100 कोटीचा वाजे प्रकरणामध्ये हे अडकलेले अनिल देशमुख। त्या उद्धव ठाकरे सरकारांच्या माध्यमातून ही मायाजाळ जमवण्याची प्रक्रिया हा महाराष्ट्र बघत असताना तुम्ही आम्हाला प्रश्न पडायची काही गरजच नाही। पण तो अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांना असा ऊत आलेला आहे की त्याची कल्पनाच करू शकत नाही। म्हणून आज रोजी माननीय अनिल देशमुख साहेब आज खऱ्या अर्थानं ईडीच्या कायद्याच्या
चौकटीमध्ये ते चौकशीच्या फेऱ्यात आहे। मी त्याच्यावर फार भाष्य करणार नाही, कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, मी तेवढा मोठा नाही आहे। परंतु का तुम्ही एवढे उदासीन होताय? होऊ द्या ना। महावसुली करायला तुम्हाला भीती वाटत नव्हती, परंतु आमच्या बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याची तुम्हाला भीती वाटायलाच पाहिजे, आणि ती भीती तुमच्या समोर आज दिसून येत आहे। म्हणून केविलवाण्या पद्धतीनं जर आपण अशा पद्धतीनं पळवाटा करण्याचा प्रयत्न करत जरी असाल तर तुम्ही पळून जाऊ शकणार नाही। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी, या राज्याचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये हू घातलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्षनेते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी केलेला, आणि त्या प्रक्रियेला आता कुठेतरी चालना मिळते। होऊन जाऊ द्या, कशाला तुम्ही वाट पाहताय, कशाला तुम्ही प्रतीक्षा करताय, कशाला तुम्ही त्याची चिंता करताय? जे होणार आहे ते सत्य बाहेर येणार आहे। कारण जर बाबासाहेबांच्या कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, हाच कायदा आहे। जर तो निर्दोष असेल तर तो निर्दोष मुक्त झाला पाहिजे। असं असताना तुम्ही का चिंता करताय? कशासाठी एवढा मीडिया फिरतो? कोणाच्या अवतीभोवती फिरतोय आणि कशासाठी फिरतोय? हा साधू संताचा महाराष्ट्र आहे, अनिल देशमुखाचा 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे। मला एवढंच सांगायचं आहे, मी अधिक न सांगता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर तुम्ही डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करू नका। देवेंद्र फडणवीसांनी उचललेला हा पहिला प्रश्न, अनिल देशमुखाची 100 कोटीची वसुली, याला न्याय प्रविष्ट असलेल्या प्रक्रियेमध्ये न्यायालयीन परिस्थितीचा आढावा समोर सुरू आहे, त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्या फेऱ्या सुरू आहेत। फेऱ्या संपू द्या, त्याच्यानंतर उत्तर बाबासाहेबाच्या कायद्यानुसार मिळणार आहे। म्हणून चिंता करायची आवश्यकता नाही। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर अगदी दिशाभूल न करता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनिल देशमुख 100 कोटीच्या वसुली महावसुली प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, वाजे प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, त्याचं उत्तर आपण घेऊया। त्याची चिंता आपण करायची गरज नाही। बाबासाहेबाचा कायदा आहे आणि तो कायदा आम्हाला न्याय देईल याची आम्ही प्रतीक्षा करतो। धन्यवाद।